सोलापुरात होणाऱ्या 34व्या पक्षीमित्र संमेलनाच्या बोधचिन्हाचे उपवन संरक्षक धैर्यशील पाटील यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. 10 आणि 11 एप्रिल 2021 रोजी होणाऱ्या या संमेलनाचे बोधचिन्ह सापमार गरुड पक्षी आहे. पक्षीमित्र संमेलनाच्या अध्यक्षपदी नुकतीच ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक डॉक्टर निनाद शहा यांची निवड करण्यात आली आहे. उपवन संरक्षक कार्यालयात संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. यावेळी उपवन संरक्षक धैर्यशील पाटील, विभागीय वनाधिकारी सुवर्णा माने, नियोजित संमेलनाध्यक्ष प्राध्यापक निनाद शहा, डॉक्टर व्यंकटेश मेतन, प्राध्यापक रश्मी माने, अनिल जोशी, प्राध्यापक धनंजय शहा, सोमशेखर लवंगे, चिदानंद मुस्तारे, विनोद कामतकर आदी उपस्थित होते. महाराष्ट्र वन विभाग, सामाजिक वनीकरण आणि डॉक्टर मेतन फाउंडेशनच्या वतीनं या संमेलनाचे संयोजन करण्यात येत आहे. सापमार गरुड पक्षी सोलापूर जिल्ह्यातील माळरानावर आढळतो. माळरान शिकारी पक्षी संवर्धन अशी या संमेलनाची संकल्पना आहे.